नमस्कार, गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत रव्याची करंजी, रवा व खोबऱ्याची। त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे आपण, एक वाटी रवा घेतलेला आहे, हा बारीक रवा आहे। एक वाटी रवा झाल्यानंतर एक वाटी खोबरंच घेतलेलं आहे आपण, सेम प्रमाण घेतलेलं आहे खोबऱ्याचं आणि रव्याचं। पिठी साखर घेतलेली आहे आपण, एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे। आता गोड तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे, तुम्हाला किती गोड लागतंय तेवढं, कारण की आपण करंजी केल्यानंतर थोडासा गोडवा कमी होतो त्याचा, म्हणून आपण एक वाटी साखर घेतलेली आहे। एक चमचा खसखस घेतलेली आहे, अर्धा चमचा वेलची पावडर आहे, वेलदोडे आहेत, काजू बदाम घेतलेत, पिस्ता घेतलेला आहे, ड्रायफ्रूट्स घालणार आहे आपण, आणि तूप घेतलेलं आहे तळण्या ह्याच्यासाठी, रवा भाजण्यासाठी। तर आता आपलं एक वाटी, एक चमचा खसखस आपण कढईत भाजून घेणार, खसखस टाकलेली आहे कढईमध्ये, खसखस चांगली भाजून घेणार आहोत आपण। खसखस जास्त लाल नाही करायची, व्यवस्थित भाजून घ्यायची। आता खसखस चांगली लाल झालेली आहे आपली, आता आपण खसखस काढून घेणार आहोत। आता खसखस काढलेली आहे, आता आपण एक चमचा तूप घालणार आहोत। घरचं तूप आहे आपण, गावठी तूप घातलेलं आहे, एक चमचा तूप घातलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण, तूप गरम झालं की आपला रवा घालणार आहोत भाजायला। तूप चांगलं कडकडून द्यायचं आणि त्याच्यामध्ये आपला आता हा रवा भाजायचा आपल्याला। रवा चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला, रवा शक्यतो बारीक गॅसवरच भाजायचा आहे। आता रवा भाजतोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्सचे बारीक हे करून घेणार आहोत, कट करून घेणार आहोत। रवा आपला असा पूर्णपणे लाल झालेला आहे, खूप पण लाल नाही करायचा, खूप कच्चा नाही ठेवायचा, असा बरोबर आहे। आता आपण आपला रवा काढून घेणार आहोत। आता आपण रव्याच्या ह्याच्या कढईमध्ये आता खोबरं टाकणार आहोत, आपलं खोबरं भाजून घेणार आहोत। खोबरं जास्त हे नाही करायचं, थोडंसं कडक करायचं आहे। आणि आपण आपला आता रवा काढून घेतलेला आहे, त्या रव्याच्या खाली वेलची पावडर, सुंठ, जायफळ पावडर आहे आणि हे खसखस आहे। आता आपण हा गार करायला ठेवलेला आहे रवा, रवा गार झाला त्याच्यामध्ये आपण खोबरं टाकणार आहोत, खोबरं भाजून। असं आपण चांगलं भाजलेलं आहे, खोबरं चांगलं भाजून द्यायचं, कडक करायचं, लाल करायचं, कारण की जर आपला भाकर जास्त दिवस राहिला तर तो खराब होत नाही, व्यवस्थित राहतो। किंवा कसं होतं, मग खोबरं जर कच्चं राहिलं ना किंवा चांगलं नाही परतलं गेलं तर भाकुरामुळं आपल्या सारणाला किंवा भाकुराला खऊट वास येतो, म्हणून खोबरं चांगलं परतायचं। आता आपण आपलं खोबरं काढून घेणार आहोत। आता आपण कढईमध्ये आपले ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत आणि ते थोडेसे गरम करून घेणार आहोत, आणि ते गरम करता करता आपण आपलं आता रवा आणि खोबरं गार करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला आपला भाकर लवकर थंड होईल। आता आपण याच्यामध्ये पिठी साखर मिक्स करणार आहोत। आपलं पोहे हे चांगलं गार झालेलं आहे, हे तुम्ही चमच्यानेही करू शकता किंवा हातानेही करू शकता, हाताने केल्यावरती पूर्ण एकजीव होतं। आपला भाकर तयार आहे। आता आपण हा करंज्याचा भाकर एका डब्यामध्ये भरणार आहोत आणि याच्यातच आपण लगेच आपलं पीठ मळून घेणार आहोत करंज्याचं। मैदा मोजून घेतलेला आहे, आपल्या नेहमीचीच वाटी आहे भाजीची, दोन वाटी मैदा घेतलेला आहे, एक वाटी पाणी घेतलेलं आहे, एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तर आपण आपलं तेलाचं मोहन केलेलं आहे ते त्यामध्ये टाकणार आहोत, आपण कडकडीत मोहन करायचं आहे ते ह्याच्यामध्ये टाकून देणार आहोत। आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, मीठ पण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, सगळं एकत्र करून घ्यायचं आणि हे पीठ आपण आता दूध टाकून मळून घेणार आहोत, पाणी नंतर लावायचं जर कमी पडलं तर। आता हे पूर्ण असं हे करून घ्यायचं आहे, आपलं करंज्याचं पीठ आता मळून झालेलं आहे तर हे आपण व्यवस्थित हे करून घेणार आहोत आणि याच्या करंज्या करून घेणार आहोत आपण। आता आपण रव्याच्या करंज्या करणार आहे, याच्यासाठी आपण छोट्या छोट्या लाट्या काढून घेणार आहोत। आपल्या अशा प्रकारे आपली लाटी झालेली आहे, त्याच्यात आपण आता सारण भरणार आहोत।
सारण भरल्यानंतर आपण वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे, दूध याच्या कडेने आपण लावणार आहोत जेणेकरून आपली लाटी व्यवस्थित चिटकेल, करंजी व्यवस्थित चिटकून जाईल। तर ती अशी एका याच्या याच्यावरती दाबून घ्यायची, अशी दाबायची, अशी हे करून घ्यायची, अशी दाबून घ्यायची सगळ्या बाजूंनी। असं कडेने चमचा फिरवत हळूच अशी ना कट करून घ्यायची ती आपली करंज, आणि चमच्याने असं काट्या चमच्याने असं दाबून दाबून घ्यायचं, अल्लात दाबायचे, असे जोरात नाही दाबायचे, म्हणजे जेणेकरून ते पूर्ण पॅक पण होतील आणि त्याला अशी आपल्या करंजीला डिझाईन पण तयार होईल। अशा प्रकारे आपण सगळ्या करंज्या करून घेणार आहोत आपल्या। आपण कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये आपल्या करंज्या आपण तळून घेणार आहोत, बारीक गॅसवरतीच सोडायच्या करंज्या। व्यवस्थित करंज्यावरती तेल हे करायचं आपलं, अशा प्रकारे व्यवस्थित आपण करंज्या तळून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण सगळ्या करंज्या आपल्या तयार तळून घेणार आहोत। ह्या आपल्या रव्याच्या करंज्या आहेत। अशा प्रकारे आपल्या रव्याच्या करंज्या तयार आहेत। रवा, खोबरं आणि ह्याच्यापासून तयार केलेली करंजी आपली तयार आहे।